शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तुकाराम मुंडे और मनपा के बीच चल रहे विवाद पर भाजपा विधायक प्रवीण दटके, इन्होंने कहा कि ये कोई संघर्ष का विषय नहीं, हमें ये समझ नहीं आ रहा कि आयुक्त सभा लेने के लिए क्यों डर रहे हैं। सर्व महानगर पालिकेसाठी त्यांनी आधीच गाइडलाइन दिल्या होत्या आणि त्या गाइडलाइनचाच म्हणजे त्याचा पूर्ण अवलंबन करून माननीय महापौरांनी सभागृह घेतलं होतं। आयुक्तांना काय घाबरायचं मला कळत नाही, सभागृहाला फेस करायला अडचण काय हे कळत नाही। काही नागपूरची महानगरपालिकेतले नगरसेवक काही गुंडे नाही, त्यांच्याकडे बंदूक नाही आणि सभागृहात या नागपुरात नेहमीच चांगली चर्चा झाली आहे, त्यामुळे योग्य मुद्दे समोर येतील। त्यांचं म्हणणं मांडायला त्यांनाही फोरम आहे, आमचं म्हणणं मांडायला आम्हालाही फोरम आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या GR विरोधात माननीय काला म्हणू आपण अर्बन सेक्रेटरीच्या दिलेल्या पत्राच्या विरोधात जर मुंडे साहेब वागतील तर या सरकारचं काय भविष्य आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्याही फेसबुक पोस्टवरनं खोटे फोटो पाठवणे हे पाप आहे। माननीय चीफ सेक्रेटरींनी दिलेल्या आदेशाचं पालन न करता स्वतःचीच री ओढणे हा गुन्हा आहे। आणि आज तर मी स्मार्ट सिटीत मी काही मेंबर नसल्या मला माहिती नव्हतं, आज मी पेपर वाचला आहे, जर असं प्रकरण घडत असेल नागपुरात आणि जो गावभर सांगतो की मी शिस्तीने वागतो, मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला गिनत नाही, मी पालकमंत्र्याला मोजत नाही, मी आमदारांना पाहून घेईन, महापौर कोण आहे जरा मी बघून घेईन, असं जर वागणारा आयुक्त असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे। केंद्र सरकार असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, चीफ सेक्रेटरी असतील, यांच्याकडे आम्ही योग्य तक्रार करू आणि आम्ही लोकप्रतिनिधींना जे अधिकार संविधानाने मिळवून दिले आहेत त्याचा पूर्ण वापर करू।